अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। नमस्कार। दूरदर्शनाच्या खाशेल्या कार्यावळीन हांव टीना प्रभू, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय साखळीच्या वतीन तुमकां सगळ्यांक भारत स्वतंत्र दिसाची हुनहुनीत परबीं दिता। नागरिकांच्या मनांत राष्ट्रप्रेम आनी एकचार जागृत करपी हो आमचो अमृतकाळ। भारताचो इतिहास पयलींच्यानूच खूब अभिमानास्पद करपी आसा। हाकाच लागून कोणें म्हळां, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा। भारताचो इतिहास जाका पुराय संवसारान वळखतात, आनी ह्याच भारत मातेच्या सोबीतकायेक पळोवनूच तर ब्रिटीश हांगा आयल्ले न्हय। आमचो भारत देश म्हळ्यार विविधता में एकता, जातून वेगवेगळ्या जातींचे धर्माचे लोक हांगा एकटाय एकवटान रावता। तर ह्या भारत भुयेच्या मातयेचो सुगंध घेवन तुमच्या मुखार येता सरकारी उच्च माध्यमीक विद्यालयाची भुरगी। जा
मनशाच्या जिवितांत परबांचें व्हड म्हत्व आसा. वेगवेगळ्यो धार्मीक परबो आमच्या मनांत नवी उमेद आनी उत्साह घेवन येता. ह्या धार्मीक परबावरीच देशाच्यो कांय राष्ट्रीय परबो आसात, आनी तातूंतलोच एक म्हळ्यार 15 ऑगस्ट. आन देश की शान देश की देश की हम संतान है, तीन रंगों से रंगा तिरंगा अपनी ये पहचान है. भारत भुयेच्या वीरपुतांनी जीवपणाक लावन भारत मातेक इंग्रजांच्या शेक्यांतल्यान मुक्त केलें. भारतीयांच्या एकवटा मुखार हतबल जावन इंग्रजांक भारत देश सोडून वच्चेच पडलें. आनी तो भांगराळो दीस म्हळ्यारूच 15 ऑगस्ट 1947. ह्याच दिसा भारत मातेन स्वतंत्र भारतांत मेकळो स्वास घेतलो. स्वामी विवेकानंद सदांच म्हणटाले, मनशान पयलो मोग हो आपल्या देशाचेर करचो, तर होच मोग आपल्या उतरांनी उक्तोवपाक येता बाय साची चारी. जय पांय म्हजे हेरोयल्या तो निर्मळ तारो म्हजो, जय शांती अहिंसा नांदता तो भारत देश म्हजो, तो भारत देश म्हजो. नमस्कार, हांव साची चारी, सरकारी उच्च माध्यमीक विद्यालय साखळीचे विद्यार्थी. तुमकां सगळ्यांक भारत स्वतंत्र दिसाची हुनहुनीत परबी भेटयता. आयच्या ह्या इतिहासीक प्रसंगा वेळार हांव स्वातंत्र्य दिसाचेर म्हजें मनोगत व्यक्त करतां. तुमकां सगळ्यांक खबर आसतलेंच की आमच्या देशान स्वातंत्र्याच्या अमृतकाळान पावल दवरला. आयच्या दिसा म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 ह्या दिसा आमचो देश ब्रिटिशांच्या राजवटींतल्यान मुक्त झालो. पूण हें मेळिल्लें स्वातंत्र्य आमकां अशें सहजपणान मेळूंक ना. कितलेशेच सुटके झुजारांक, महान नेत्यांक कितलोसो संघर्श करचो पडलो. तांकां चळवळीच्या हुमकणान उडी घेवची पडली, देशा खातीर आपली आहुती दिवची पडली. तांच्या ह्या अनमोल योगदाना खातीर बंद खणीचो पिंजरो उगडून सवण्यावरी मेकळेपणान उडपाक मेळ्ळें. तांच्या ह्या अनमोल योगदाना खातीर म्हाजो कोटी कोटी प्रणाम. आयज आमी स्वातंत्र्य भारताचें जीवन जगतात, तशेंच भारत देश हो एक विकसनशील देश म्हणून वळखतात. देशाचे युवा शिक्षण, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आदी अशा कितल्याशा क्षेत्रांनी देशाचे यशस्वीपणान नेतृत्व करता. देशाचे सैनिक दीस रात त्रास कश्ट घेवन भारत भूंयची सेवा करता, तिचें रक्षण करता. ताका लागून आमी सगळे हांगा मेकळेपणान श्वास घेवपाक शकता. आयच्या स्थितीन भारत देश हो एक मजबूत आनी शक्तिशाली देश म्हणून वळखतात, आनी हीच वळख सदांच टिकून दवरपाची ही जापसालदारकी आमची आसा. भारत आमचो महान रे, भारत आमचो महान, एकवटाच्या बळार आमी राखुताची शान रे, राखुताची शान. एक तरणाटे हेच देशाची खरी शक्ती जावन आसात. चला तर सगळे मेळून नव्या स्वप्नाचो भारत देश घडोवया, देश घडोवपाचो सोपूत घेवया, आनी देशाक नामना मेळवून दिवपाचे मनान थरवया. जय हिंद, जय भारत. आमच्या देशाक भारत हे नाव राजा दुष्यंताचो चलो भारत हाच्या वेल्यान दिला. आमचो देश हो कृषी प्रधान देश जावन आसा. ह्या भुयेन आमकां अब्दुल कलाम, CV रामन, आर्यभट्टा ह्या सारखे वैज्ञानीक दिले, तशेंच भगत सिंग, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप ह्या सारखे वीर कुमार जल्मांक घाले. ह्या सगळ्यांचे बलिदान म्हळ्यारूच आमचे स्वातंत्र्य. तर ह्या सगळ्या वीरपुतांक काळजान सावन मानाचो मुजो दिवपाक तुमच्या मुखार येता सरकारी उच्च माध्यमीक विद्यालयाचो पंगड घेवन भारत भुईच्या स्वातंत्र्याच्यो पेटल्यो लाख मशाली. Thank you.
भारत भुयेची माती म्हळ्यार फकत मातीच न्हय, तर ती आमची माता, आवय, जननी म्हणूनच आमी म्हळा। हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है। हो तोच पवित्र पावन देश ज्या देशान रामकृष्ण जल्माक आयले, ज्या देशान वेगवेगळ्यो भाषा, वेशभूषा, खाणा जेवणा हे वेगळेपण आसूनय सगळे एकठांय रावता। सकाळी फुडें उठना बरोबर जंय देवळांतल्या घाटींचो, शंखांचो आवाज येता, मस्जिदान आजान आनी इगर्जीतली प्रार्थना आमच्या कानार पडटा, तोच हो आमचो हिंदुस्तान। तर तुमच्या मुखार साखळी उच्च माध्यमीक विद्यालयाचो शिक्षक वर्ग घेवन येता, निरंजनाची पेटली वात राष्ट्रध्वज धोलता मळबान।